नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र. भोई समाज एकता परिषदच्या सौजन्याने चांदूर बाजार येथे समाज प्रबोधन व चर्चासत्र आयोजित. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील सर्व भोई समाज बांधव एकत्र येऊन समाज प्रबोधनासाठी अनेक वक्त्यांनी भाष्य करून समाजातील रूढी परंपरा यांच्यावर चर्चा मसलत करून भविष्यातील काही वाटचाली व घडामोडीचा आढावा घेत काही सुधारणांचे विषय मांडले. या ठिकाणी मागील 2-3 वर्षापासून कोरोना काळातील होणारे लग्न कार्यप्रसंग, यावर होणारे अतोनात खर्च व रूढी परंपरा यात विशेष बदल करून समाजात एक नवीन आदर्श घडावा या दिशेने तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक समतोल राखत समाजात परिवर्तन करून एक सकारात्मक दृष्टीने नेतृत्व करा ही जिल्ह्यातील सर्व मान्यवरांचे संबोधन होते. यात आयोजन करत यांनी विशेष सर्वच मुद्दे अवगत करून समाजातील प्रतिष्ठित व अभ्यासू लोकांना एकत्र करत एकमताने मार्गदर्शन केले. यात भोई समाज एकता परिषद सूर्य भानजी पारिसे सुकडी यांनी संबोधन करतेवेळी समाजातील अनेक समस्या व समाधानवर लक्ष वेधून आगामी निवडणुकांवर प्रकाश टाकत ते बोलले की आपल्या परिसरातील लोकांनी तत्पर राहून राजकारण समाजकारण यात सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन देत त्यांनी वास्तविकता मांडली. व तसेच विदर्भ दर्पणचे संपादक व कवी लेखक पत्रकार दिनेश आमदारे यांनी तरुणांनी नेतृत्वात उतरणे काळाची गरज आहे असे संबोधन केले. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज, ब्राह्मणवाडा, थडी, दिनेश आमदारे.